गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण डेरिवेटिव हा पेपर सेकंडचा पहिला चॅप्टर बघतो आहोत. डेरिवेटिव या चॅप्टर मध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे, डेरिवेटिव ऑफ इनवर्स फंक्शन्स. तसं जर बघितलं तर आपण डेरिवेटिव वेगवेगळ्या फंक्शनसाठी बघितले आहे, जसं की आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनसाठी डेरिवेटिव बघितले, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन, या सगळ्यासाठी त्याला डेरिवेटिव कसा अप्लाय होतो ते आपण बघितलेलं आहे. तशीच नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, डेरिवेटिव ऑफ इनवर्स फंक्शन, म्हणजे या इनवर्स फंक्शनसाठी डेरिवेटिव कसं फाइंड करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय दिलंय, की वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज वन वन अँड ऑन टू फंक्शन, देन एक्स इज इक्वल्स टू एफ इनवर्स वाय एक्झिस्ट. म्हणजेच काय, की तुम्हाला जर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे आणि याचा इनवर्स फंक्शन तुम्हाला फाइंड करायचं आहे, तर हे जे काही फंक्शन आहे ते मी इकडे पाठवणार आहे. मग ते फंक्शन इकडे पाठवताना, लेफ्ट हँड साईडला पाठवताना, ते ऍज इट इज येणार आहे का? नाही, ते चेंज होणार. मग त्यात काय चेंज होणार आहे, ते इनवर्स मध्ये चेंज होणार आहे, ते होणार एफ इनवर्स ऑफ वाय दॅट इज एक्स. म्हणजेच हे दोन्ही फंक्शन एकमेकांचं काय शो करतात, तर रेसिप्रोकल शो करतात. आपण जर व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये बघितलं, जर तुम्हाला वाय इज इक्वल्स टू टू ही व्हॅल्यू दिलेली आहे, तर तुम्ही याला काय म्हणणार आहात, एफ ऑफ वाय इज इक्वल्स टू टू, म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू दिली तुम्हाला एफ ऑफ वाय ची टू. आणि याचा जर इनवर्स एक्झिस्ट करायचं असेल तर एफ इनवर्स ऑफ वाय तुम्हाला काय मिळणार आहे, वन अपॉन टू मिळणार आहे. म्हणजेच ते काय शो करतायत, तर एकमेकांचे रेसिप्रोकल शो करतात. गिव्हन फंक्शन अँड इनवर्स ऑफ दॅट गिव्हन फंक्शन, दीज आर द इनवर्स ऑफ इच अदर, इनवर्स अँड रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. ओके, नाउ त्यावर बेस्ड एक थेरम दिलाय आपल्याला. हा थेरम काय सांगतोय, सपोज वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियबल फंक्शन ऑफ एक्स ऑन अँड इंटरवल आय. आय या इंटरवल मध्ये तुम्हाला एक्स चे फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स डिफरन्शियबल दिलेलं आहे. वाय इज वन वन अँड ऑन टू, ते वन वन अँड ऑन टू फंक्शन शो करत आहे. अँड डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो, म्हणजे ते काहीतरी व्हॅल्यू एक्झिस्ट करत आहे त्या इंटरवल मध्ये. ऑल्सो इफ वाय इनवर्स ऑफ एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शियबल ऑन एफ ऑफ आय, देन डी डी वाय ऑफ एफ इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू वन अपॉन एफ इनवर्स ऑफ एक्स, ऑर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू वन अपॉन डीवाय बाय डीएक्स, वेअर डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो. डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल टू झिरो का दिलंय, कारण जर डीवाय बाय डीएक्स जर झिरो झाला तर वन अपॉन झिरो ही व्हॅल्यू काय होणार आहे, डिनॉमिनेटर जर झिरो येत असेल कुठल्याही टर्म्स तर ते काय होणार आहे, नॉट डिफाइंड होणार आहे. म्हणून त्यांनी हे मेन्शन केलं की डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो, आणि ऑलरेडी ती व्हॅल्यू नॉट इक्वल टू झिरो आहे त्या इंटरवल मध्ये, ती मेन्शन होते आहे म्हणजे ती काहीतरी व्हॅल्यू एक्झिस्ट करणार आहे, त्यामुळे ती नॉट इक्वल्स टू झिरो येणार आहे. ठीक आहे, याचा आपल्याला प्रूफ बघायचं. मग प्रूफ काय सांगते आपण बघूया. गिव्हन दॅट काय दिलंय आपल्याला, सपोज वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन, म्हणजे वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन काय दिलं तुम्हाला, डिफरन्शिएबल दिलंय त्या इंटरवल मध्ये. मग आपण ते लिहून घेऊया. गिव्हन दॅट वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल त्या इंटरवल मध्ये, म्हणजे त्याचा अर्थ आहे अँड एक्स इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ वाय इज डिफरन्शिएबल, दोन्ही डिफरन्शिएबल होणार आहे बिकॉज दे आर इनवर्स ऑफ इच अदर. बरोबर आहे, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स दिले, हा एफ इकडे पाठवला, ते काय झालं एफ इनवर्स ऑफ वाय विच इज इक्वल्स टू एक्स, जर हा पण डिफरन्शिएबल दिलाय, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल दिलाय, तर त्याचा येणारा इनवर्स सुद्धा काय येणार आहे, डिफरन्शिएबल येणार आहे. म्हणूनच काय म्हटलंय, गिव्हन दॅट वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अँड एक्स इज इक्वल्स टू एफ इनवर्स वाय इज डिफरन्शिएबल. ओके, लेट कन्सिडर करूया, देअर बी स्मॉल इन्क्रीमेंट, देअर बी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स से डेल्टा एक्स. जे काही एक्स दिलाय आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्मॉल इन्क्रीमेंट केलं, जे डिनोट केलंय डेल्टा एक्स. जर डेल्टा एक्स मध्ये इन्क्रीमेंट होत आहे तर करस्पॉन्डिंग आपण डेल्टा वाय मध्ये पण करू शकतो, म्हणून करस्पॉन्डिंग ऑल्सो स्मॉल इन्क्रीमेंट इन
corresponding also small increment in y, say delta 1. कारण x मध्ये जी इंक्रीमेंट झाली त्याला आपण काय शोधतो काय म्हटलं डेल्टा x म्हणतो. तसे जर y मध्ये इंक्रीमेंट केलं त्याला आपण काय म्हणणार आहोत डेल्टा y म्हणणार. ठीक आहे, दोघांमध्ये इंक्रीमेंट झाले आहे as delta x and delta y having increment, जर त्यांना इंक्रीमेंट मिळालेली आहे तर ते दोघं झिरो येतील कारण नाही, कारण काहीतरी व्हॅल्यू मध्ये त्यांच्यात इंक्रीमेंट झाली म्हणजे काहीतरी व्हॅल्यू त्यात ऍड झाली म्हणजे ते झिरो रिप्रेझेंट करू शकतं का? नाही. म्हणून त्या दोन्ही व्हॅल्यू काय होणार आहे डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू झिरो अँड डेल्टा वाय इज ऑल्सो नॉट इक्वल टू झिरो. का? तर त्यामध्ये काय झालं आहे इन्क्रीमेंट झालं आहे पर्टिक्युलर व्हॅल्यू मध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली असणार आहे त्यामुळे ते झिरो येऊ शकत नाही. म्हणून बोथ व्हॅल्यूज काय म्हटलंय नॉट इक्वल टू झिरो. ठीक आहे, वी हॅव डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू वन. बरोबर आहे, कारण डेल्टा एक्स कॅन्सल होतील, डेल्टा वाय कॅन्सल होईल, काय शिल्लक राहणार आहे इथे वन शिल्लक राहणार. म्हणून काय घेतलंय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू वन. ठीक आहे, त्याची ही जर व्हॅल्यू मी राईट हँड साईडला पाठवली तर ती त्याला काय होणार आहे डिवाइड होणार आहे, कारण लेफ्ट हँड साईडला ती काय मल्टीप्लाय म्हणजे काय होणार आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू वन अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. का ती त्याला डिवाइड झाली पण इकडे ती काय होती त्याला मल्टीप्लाय होती मग ती राईट हँड साईड जाताना ती व्हॅल्यू त्याला काय झाली आहे डिवाइड झाली वेअर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. ती का आपण झिरो घेतली नॉट इक्वल टू झिरो, कारण ती जर झिरो झाली तर ही पूर्ण टर्म काय होणार आहे नॉट डिफाइन होणार आहे, त्यामुळे आपण ती व्हॅल्यू काय म्हटलं दॅट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू झिरो. ओके, याला लिमिट अप्लाय करूया. टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो, बोथ साईड जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो अप्लाय करायचं असेल तर काय मिळणार आहे आपल्याला, आपल्याला मिळणार आहे वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय एक्स अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो वन अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. बोथ साईडला काय केलंय फक्त डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ही लिमिट अप्लाय केली. ठीक आहे, जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ही लिमिट अप्लाय होत असेल तर डेल्टा वाय टेन्स टू झिरो ही लिमिट सुद्धा अप्लाय होईल. बरोबर आहे, बिकॉज दे आर सिमिलर व्हॅल्यूज. पण आपण काय घेतलंय जर एक्स मध्ये डेल्टा एक्स इंक्रीमेंट होत असेल तर वाय मध्ये सुद्धा डेल्टा वाय इंक्रीमेंट होणार आहे, दे आर सिमिलर. तसंच जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो आपण घेतलंय तर आपण डेल्टा वाय टेन्स टू पण काय अप्लाय करू शकतो लिमिट झिरो अप्लाय करू शकतो. मग काय होणार आहे लिमिट डेल्टा वाय टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय, दिस लिमिट कॅन बी चेंज बिकॉज द डिनोमिनेटर इज वाय अँड वी हॅव्हिंग द लिमिट एक्स, हे चेंज झालं म्हणून काय झालं लिमिट डेल्टा वाय टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू नेक्स्ट टर्मचे लिमिट चेंज होणार नाही, त्याचं डिनोमिनेटर ऑलरेडी डेल्टा एक्स आहे वन अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ओके, गिव्ह इट नंबर वन. आता आपल्याला माहिती आहे की दिलेलं फंक्शन काय दिलंय आपल्याला डिफरन्शिएबल दिलंय. ठीक आहे, हे जर डिफरन्शिएबल दिलंय कशासाठी डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हटलंय तर यामध्ये काय चेंज होणार आहे ते डिवाय बाय डी एक्स शो करेल जे आपण डेल्टा वाय आपण डेल्टा एक्स दाखवलं आहे. बरोबर आहे, म्हणजे सिन्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स देन जर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आपल्याला दिलेलं आहे तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स कॅन बी रिप्रेझेंट इन डी वाय बाय डी एक्स. काय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स कॅन बी चेंज इन द फॉर्म ऑफ डी वाय बाय डी एक्स बिकॉज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. ते वाय इज इक्वल टू ऑफ एक्स हे या एक्स चं डिफरन्शियल फंक्शन असल्यामुळे आपण ही व्हॅल्यू जी आहे डिनॉमिनेटरची ही चेंज करणार आहोत जी होती आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. ओके, मग पुढे काय चेंज होणार आहे त्यामुळे
ही वैल्यू इथे पुट करणार आहोत 1 मध्ये. मग 1 मध्ये काय मिळणार तुम्हाला, याला नंबर देऊया नंबर 2. ठीक आहे, मग जर ही वैल्यू 2 ही वैल्यू जर 1 मध्ये पुट केली फ्रॉम 1 एंड 2 काय मिळणार आहे आपल्याला, तर आपली पहिली वैल्यू एज इट इज राहणार आहे. काय आहे ती, लिमिट डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू, वी हैव टू चेंज द वैल्यू ऑफ डिनोमिनेटर दैट इज 1 अपॉन dy बाय dx. ही जी वैल्यू होती लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दैट कैन बी चेंज इन द फॉर्म ऑफ dy बाय dx बिकॉज y इज इक्वल्स टू f ऑफ x इज डिफरेंशियबल फंक्शन ऑफ x देन वी हैव टू चेंज दैट वैल्यू इज दिस. Therefore, limit delta y tends to 0, delta x upon delta y, which is equals to 1 upon dy by dx, gives number 4. Okay? जर dy आणि dy by dx काय आहे आपल्याला, not equals to 0 आहे, as dy by dx is not equals to 0, then 1 upon dy by dx is exist and finite. बरोबर आहे की नाही, जर डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल टू 0 आहे, जर डीवाय बाय डीएक्स इज नॉट इक्वल टू 0 हे का नॉट इक्वल टू 0 घेतलंय, कारण हे जर इक्वल टू 0 झालं तर हे नॉट डिफाइन होईल, त्यामुळे ती व्हॅल्यू काय नॉट इक्वल टू 0 आहे. आणि ती व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे ती काहीतरी एक्झिस्ट करणार आहे. जर ती व्हॅल्यू काहीतरी एक्झिस्ट करणार असेल तर 1 अपॉन दॅट व्हॅल्यू सुद्धा एक्झिस्ट करेल, म्हणून 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स सुद्धा काहीतरी एक्झिस्ट करणार आहे. ती व्हॅल्यू काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. ओके, I remove the statement of given theorem. जर वन अपॉन dy बाय dx इज एक्झिस्ट अँड फायनल देन लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज ऑल्सो dx अपॉन dy इज ऑल्सो dy बाय dx. जसं आपण हे चेंज केलं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज dy बाय dx, तर हे सुद्धा होऊ शकतं लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू dx बाय dy. हे कशावरून मिळालं, याच फंक्शनवरून. जर y इज वर्ष f of x हे डिफरेंशियल फंक्शन x चं असेल तर ते हे सुद्धा शो करणार आहे लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू dx अपॉन dy, जसं त्याने हे शो केलंय. ठीक आहे, मग जर हे शो झालंय तर आपल्याला जशी ही व्हॅल्यू dy बाय dx एक्झिस्ट झाली आणि ती फायनाईट शो करताय तसं ही पण व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहे. अँड दिस इज ऑल्सो फायनाईट व्हॅल्यू, ही सुद्धा काहीतरी फायनाईट व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. मग 3 वरून फ्रॉम 3 काय चेंज होणार आहे, या व्हॅल्यूला काय केलं आपण dx बाय dy फ्रॉम 3 dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx हे मिळालंय तुम्हाला. अँड dy बाय dx इज नॉट इक्वल्स टू 0 हे ऑलरेडी आपल्याला स्टेटमेंट मध्ये पण दिलं होतं, dy बाय dx इज नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे आपल्याला जे हवं होतं dx अपॉन dy विच इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx हे बाय युझिंग अवर स्टेटमेंट ऑफ थेरम आपण प्रूव्ह केलं. ठीक आहे, म्हणजेच काय सांगतो तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन, की गिव्हन फंक्शन जे आहे, गिव्हन फंक्शन जे आहे त्याचा इन्व्हर्स जर तुम्ही फाइंड केला तर ते काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ दॅट गिव्हन फंक्शन असणार आहे. This is shown in the definition of derivative and inverse function. च्या डेरिव्हेटिव्ह च्या डेफिनेशन मध्ये हे शो होतं की dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, म्हणजेच जर गिव्हन फंक्शनचा इन्वर्स फाइंड करायचा असेल तर तो त्याचा काय दाखवतो, रेसिप्रोकल शो करतो. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्वर्स फंक्शन बघितलं आणि त्यावर बेस्ड थेरम बघितलं, आता तेच आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनसाठी बघायचं आहे. त्यातला पहिला फंक्शन जे आपण बघतो आहोत ट्रिग्नॉमेट्री फंक्शन साठी, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्वर्स फंक्शन ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. ठीक आहे, पहिलं फंक्शन आहे आपला ट्रिग्नॉमेट्री साईन इन्वर्स एक्स. साईन एक्स हे आपलं पहिलं ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आहे, त्याचा इन्वर्स आपल्याला फाइंड करायचा आहे म्हणून त्याचा चेंज केलाय साईन इन्वर्स एक्स मध्ये. ठीक आहे, मग साईन इन्वर्स एक्स डिराइव होतो 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर वेअर मॉड एक्स इज लेस दॅन 1, त्यासाठी कंडिशन आहे की तो एक्स हा मायनस 1 टू 1 याच रेंज मध्ये बिलॉंग झाला पाहिजे आणि वाय हे फंक्शन
माइनस 90 डिग्री टू प्लस 90 डिग्री मध्ये बिलोंग झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ एक्स हे फंक्शन दाखवतोय माइनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ एक्स हे फंक्शन दाखवतोय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स ऑफ एक्स फंक्शन दाखवतोय माइनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स ऑफ एक्स हे फंक्शन साठी दोन कंडिशन आहे जे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये चेक करायचं आहे की गिव्हन फंक्शन एक्स इज ग्रेटर दॅन 1 आहे की एक्स इज लेस दॅन मायनस 1 आहे. जर एक्स इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि जर ते एक्स इज लेस दॅन मायनस 1 असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. नाव लास्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट इज कोसेक. देअरफोर कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज त्याच्यासाठी सुद्धा दोन कंडिशन आहे. जर एक्स इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला युज करणार आहात मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि जर एक्स ही व्हॅल्यू लेस दॅन मायनस 1 असेल तर 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 हे फॉर्म्युले तुम्ही युज करणार आहात डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. तसेच आपल्याला अजून काही फंक्शनसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. मग त्यामध्ये काय बघायचंय आपल्याला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये काही कंडिशन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या इनवर्ससाठी अप्लाय झालेल्या. तर त्या काय काय आहेत ते आपण बघतो आहोत आणि यालाच आपण त्यातले स्टँडर्ड फॉर्म्युले सुद्धा म्हणू शकतो ज्या कन्सेप्ट आपण प्रॉब्लेम सोडवताना डिरेक्टली युज करणार आहोत. ठीक आहे. त्यातला पहिला क्रायटेरिया बघूया साईन इनवर्स ऑफ साईन थिटा इज इक्वल्स टू थिटा. कसं होतंय ते साईन इनवर्स आणि साईन बोथ काय एकमेकांचे आता जे आपण इनवर्स फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये बघितलं की इनवर्स फंक्शनच्या डेफिनेशनचं जे काही गिव्हन फंक्शन असेल त्या गिव्हन फंक्शनचा जर तुम्ही इनवर्स फाइंड केला तर ते काय एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहे. मग त्या दोन्ही टर्म्स काय होतील कॅन्सल होतील. मग शिल्लक काय राहिला फक्त थीटा राहिला. म्हणजे साईन इनवर्स आणि साईन काय झाले कॅन्सल झाले. फक्त काय शिल्लक राहिलं थीटा शिल्लक राहिलं. हे केव्हा शक्य आहे जेव्हा सेम फंक्शनचा इनवर्स सेम फंक्शन साठी अप्लाय होत असेल तेव्हा. जेव्हा साईन इनवर्स आणि साईन थीटा साईन साईन दोघं एकच फंक्शन आहे बट हे फंक्शन आणि एका फंक्शनचा इनवर्स असं जेव्हा असेल तेव्हा ते दोन्ही फंक्शन कॅन्सल होऊन फक्त त्यातला अँगल शिल्लक राहणार आहे. इथे तो अँगल आहे थीटा पण इथे फक्त काय शिल्लक राहिला आहे थीटा शिल्लक राहिला. दिस आर सेम फॉर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट इज कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा दॅट इज थीटा बिकॉज कॉस इनवर्स आणि कॉस काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. तसंच टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा दॅट इज ऑल्सो थीटा बिकॉज टॅन इनवर्स आणि टॅन काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. नेक्स्ट कॉट इनवर्स ऑफ कॉट थीटा दॅट इज ऑल्सो थीटा कारण कॉट आणि कॉट इनवर्स काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. तसंच सेक इनवर्स ऑफ सेक थीटा सुद्धा काय मिळणार आहे तुम्हाला थीटा मिळणार आहे कारण सेक इनवर्स आणि सेक काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. अँड लास्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट इज कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थीटा दॅट इज ऑल्सो थीटा बिकॉज कोसेक अँड कोसेक इनवर्स इज गेट कॅन्सल. ओके. म्हणजेच काय सांगताय हे साई फॉर्म्युले की ते फंक्शन आणि त्याच फंक्शनचा इनवर्स जर एकमेकांना अप्लाय होत असेल तर ते दोन्ही काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि त्याला मल्टिप्लाइड असलेला अँगल फक्त काय असणार आहे शिल्लक असणार आहे. ठीक आहे. या थीटाच्या जागी काही व्हॅल्यू असू शकते एक्स असेल वाय असेल किंवा पर्टिक्युलर एखादं फंक्शन असेल इरेस टू एक्स असेल कॉन्स्टंट फंक्शन असेल जे काही असेल त्याला मल्टिप्लाय फक्त तेवढी व्हॅल्यू काय राहणार आहे शिल्लक राहणार. ओके. नाउ नेक्स्ट साईन इनवर्स ऑफ कॉस थीटा. आता इथे काय होतं बोथ फंक्शन्स आर सेम फक्त याचा इनवर्स हे फंक्शन दाखवत होतं. ओके. नाही इथे काय आहे आता साईन इनवर्स ऑफ कॉस थीटा. मग या कॉस थीटाला आपण साईन मध्ये चेंज करू शकतो कारण आपल्याला माहिती आहे साईन 90 मायनस थीटा म्हणजेच काय आहे कॉस थीटा आहे. म्हणजे या कॉस थीटाचं काय कन्वर्जन केलं मग साईन 90 मायनस थीटा म्हणजे साईन पाय बाय 2 मायनस थीटा मध्ये त्याचं कन्वर्जन केलं. म्हणजे पुन्हा हे सेम फंक्शन झालं साईन इनवर्स अँड साईन म्हणजे जे फंक्शन घेतलंय त्याचं इनवर्स आहे त्याला अप्लाय बरोबर. पुन्हा हे दोन्ही काय होणार आहे कॅन्सल होणार आहे फक्त शिल्लक काय राहिलं त्याला असलेला मल्टिप्लाईड अँगल दॅट इज पाय बाय 2 मायनस थीटा. ठीक आहे. तसंच कॉस इनवर्स ऑफ साईन थीटा घेतलं इथे साईन इनवर्स ऑफ कॉस थीटा होतं ते जर उलट असेल कॉस इनवर्स ऑफ साईन थीटा असेल तर पुन्हा आपण या साईनचं कन्वर्जन कॉस मध्ये करू शकतो बाय युझिंग
cos of 90 minus theta. मग हे काय झालं cos inverse of cos 90 minus theta. पुन्हा cos inverse cos get cancel. शिल्लक राहिला फक्त angle जो होता pi by 2 minus theta. ठीक आहे. तसंच tan cot, cot tan, sec cosec, cosec sec यांचे झालं. ठीक आहे. tan inverse of cot होतं तर या cot चं कन्वर्जन tan मध्ये केलं by using tan 90 minus theta. पुन्हा tan आणि tan inverse get cancel. Pi by 2 minus theta. Again cot inverse of tan theta. याच्यामध्ये आता पुन्हा या tan चं कन्वर्जन cot मध्ये केलं आणि ते कन्वर्जन करण्यासाठी यूज केलं cot of 90 minus theta म्हणजे pi by 2 minus theta. पुन्हा cot inverse cot get cancel. शिल्लक राहिला तो angle जो होता pi by 2 minus theta. Next sec inverse of cosec theta. Sec inverse असंच्या तसं या cosec theta चं कन्वर्जन केलं sec of pi by 2 minus theta मध्ये. पुन्हा sec inverse sec get cancel pi by 2 minus theta तुमचं शिल्लक राहिलं. And last cosec inverse of sec theta that is also cosec inverse आणि या sec theta चं कन्वर्जन केलं in the form of cosec of pi by 2 minus theta. मग cosec inverse cosec get cancel we get pi by 2 minus theta. Okay, these are the formulas for sin cos, cos sin, tan cot, cot tan, sec cosec, cosec sec. या एकमेकांना त्यांनी काय केलं कन्वर्ट करून फक्त अँगल शिल्लक ठेवला पाय बाय टू मायनस थीटा. ओके. नाव हा अजून फॉर्म आहे त्यामध्ये साईन इन्वर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इन्वर्स ऑफ वन अपॉन एक्स. हे कशावरून दिसतंय आपल्याला, आपण जेव्हा इलेव्हन्थला ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा चॅप्टर घेतला त्यामध्ये आपण इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्री फंक्शन शिकलो होतो. त्यामध्ये वन अपॉन कोसेक थीटा दॅट इज साईन थीटा, बरोबर आहे, वन अपॉन कॉट थीटा दॅट इज टॅन थीटा, वन अपॉन टॅन थीटा दॅट इज कॉट थीटा. हे जे काही इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्री फंक्शन आपण शिकलो तसंच क्रायटेरिया इथे सुद्धा त्यांनी यूज केलाय फॉर इनवर्स. साईन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय केलं त्यांनी कोसेक इनवर्स ऑफ वन अपॉन एक्स. तसंच कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स. तसं इंटर रिलेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये काय आहे, वन अपॉन कोसेक इज साईन अँड वन अपॉन साईन इज कोसेक. ओके, त्याच फॉर्म मध्ये त्यांनी साईन आणि कोसेकचं रिलेशन इन द फॉर्म ऑफ इन्वर्स दाखवलं. तसंच कॉस इन्वर्स ऑफ एक्स विच इज इक्वल टू सेक इन्वर्स ऑफ वन अपॉन एक्स. कॉस आणि सेकच इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आपण दाखवले रिलेशन. ठीक आहे. तसंच सेक इन्वर्स ऑफ एक्स म्हणजेच काय, कॉस इन्वर्स ऑफ वन अपॉन एक्स आणि लास्ट पेअर दॅट इज टॅन अँड कॉट. टॅन इन्वर्स ऑफ एक्स विच इज इक्वल टू कॉट इन्वर्स ऑफ वन अपॉन x and cot inverse of x which is equal to tan inverse of 1 upon x. This can be finding by using the interrelation between trigonometry functions. Okay. Now next that is sin inverse of x plus cos inverse of x that get 90 minus pi by 2. Which value काय मिळते तुम्हाला pi by 2. कोणतं sin आणि cos या function ची. तसंच tan inverse x plus cot inverse x याची पण value तुम्हाला काय मिळणार आहे 90 minus pi by 2. आणि सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स याची पण व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे 90 मिळणार आहे पाय बाय टू. अँड लास्ट ऑफ फॉर्म्युलाज ऑफ इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये दिले तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वन. हे चेंज झाले त्यांचे फंक्शन. ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे इथे, इथे काय केलंय टॅन इनवर्स ऑफ वाय. या दोन्ही फंक्शनची काय दिले तुम्हाला ऍडिशन जर करायचे असेल तर काय ऑपरेट होणार आहे tan inverse of x plus y upon 1 minus xy. ठीक आहे. आणि त्याची जर सबस्ट्रॅक्शन ऑपरेट करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय होणार त्यांचे साईन चेंज होणार आहे. जिथे tan inverse of x plus y होतं तिथे झालं tan inverse of x minus y upon 1 plus xy. आणि हे फॉर्म्युलाज आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये यूज करायचं आहे. काय दाखवत आहे tan inverse of x plus tan inverse of y विच इज इक्वल टू tan inverse of x plus y upon 1 minus xy and tan inverse of x minus tan inverse of y gives tan inverse of x minus y upon 1 plus xy. These all are the trigonometric functions of inverse function of derivative जे आपल्याला एक्सरसाइज मध्ये अप्लाय करायचे वेगवेगळ्या एक्झाम्पल मध्ये. ओके. आता आपल्याला काही सब्स्टिट्यूशन बघायचे आहे. सम इम्पॉर्टंट सब्स्टिट्यूशन फॉर फाइंडिंग द इनवर्स
ऑफ डेरिवेटिव ऑफ द फंक्शन्स. काही फंक्शन्स जे आहेत त्यांचे इन्वर्स ऑफ डेरिवेटिव फाइंड करताना गिवन एक्झाम्पल मध्ये काही चेंजेस करावे लागतात आणि ते चेंजेस करताना आपण यूज करतो हे सब्स्टिट्यूशन. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे एक्सपान्शन दिलेलं आहे आणि वी कांट फाइंड द डेरिवेटिव ऑफ दॅट फंक्शन, तर आपण त्याऐवजी एक्स इज इक्वल्स टू साईन थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा किंवा एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा ऑर एक्स इज इक्वल्स टू कॉट थिटा या चारही ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स पैकी कुठलंही एक ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स पुट करून आपण त्याचं सोल्युशन मिळवू शकतो. मग एक्स इज इक्वल्स टू साईन थिटा म्हणजे काय होणार आहे, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. मग यासाठी तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी सुद्धा युज करू शकता जर त्या गरज पडत असेल त्या एक्झाम्पलसाठी. तर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय मिळेल तुम्हाला, कॉस स्क्वेअर थिटा मिळेल. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि मग तुम्हाला ते एक्झाम्पल सिम्पली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशाच वेगवेगळ्या टाईपचे एक्सपान्शन तुम्हाला दिलेले आहे, एक्सप्रेशन तुम्हाला दिलेले आहे जी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये असणार आहे आणि जर आपण त्याचं सोल्युशन फाइंड करू शकत नसेल तर बाय युझिंग दिस ऑल टाईप ऑफ सब्स्टिट्यूशन वी कॅन गेट सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. सिमिलरली जसं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल त्यासाठी आपण यूज करू शकतो एक्स इज इक्वल्स टू सेक थीटा ऑर एक्स इज इक्वल्स टू कोसेक थीटा. किंवा जर अंडर रूट ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स असेल किंवा रिव्हर्स केलं ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स, दोघांपैकी कुठलंही एक्सप्रेशन असेल आणि वी कॅन सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम वी हॅव टू यूज द सब्स्टिट्यूशन दॅट इज एक्स इज इक्वल्स टू ए कॉस 2 थीटा ऑर एक्स इज इक्वल्स टू ए कॉस थीटा. व्हॉट इज ए, ए इज दिस टर्म ऑफ दॅट गिव्हन एक्झाम्पल अँड एक्स इज ऑल्सो दिस टर्म ऑफ दॅट एक्झाम्पल. ओके, अनदर 1 प्लस एक्स 1 मायनस एक्स इन अंडर रूट ऑर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स आपण 1 प्लस एक्स त्यासाठी आपण यूज करू शकतो एक्स इज इक्वल्स टू कॉस 2 थीटा ऑर एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा. ओके, तसंच नेक्स्ट एक्सप्रेशन अंडर रूट ऑफ ए प्लस एक्स स्क्वेअर, इथे फक्त काय होतं ए प्लस एक्स होतं, ठीक आहे, इथे स्क्वेअर ऑफ एक्स आहे, ठीक आहे, अपॉन ए मायनस एक्स स्क्वेअर ऑर अंडर रूट ऑफ ए मायनस एक्स स्क्वेअर ऑर ए प्लस एक्स स्क्वेअर रिव्हर्स आहे एकमेकांचे. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए कॉस 2 थीटा ऑर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए कॉस थीटा. तसंच 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल त्यासाठी तुम्ही यूज करू शकता एक्स इज इक्वल्स टू टॅन थीटा. ओके, नाउ नेक्स्ट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अशा फॉर्मचं एक्सप्रेशन असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो एक्स इज इक्वल्स टू टॅन थीटा. जर 3x मायनस 4x क्यूब ऑर 1 मायनस 2x क्यूब अशा फॉर्ममध्ये जर असेल तर त्यासाठी तुम्ही यूज करू शकता एक्स इज इक्वल्स टू साईन थीटा. या एक्सच्या जागी जी कोणती व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण कॅरी करू शकतो. 4x क्यूब मायनस 3x ऑर 2x स्क्वेअर मायनस 1 अशा टाईपचं एक्सप्रेशन असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो एक्स इज इक्वल्स टू कॉस थीटा इज ॲज सबस्टिट्यूशन. 3x मायनस एक्स क्यूब आपण 1 मायनस 3x स्क्वेअर अशा टाईपचं एक्सप्रेशन असेल त्यासाठी एक्स इज इक्वल्स टू टॅन थीटा हे सबस्टिट्यूशन आपण यूज करू शकतो. किंवा 2x आपण 1 प्लस एफ ऑफ सॉरी 2 ऑफ एफ ऑफ एक्स आपण 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ऑर 1 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आपण 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अशा फॉर्मचं पण एक्सप्रेशन असेल तुम्ही त्यासाठी त्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू टॅन थीटा ही पुट करून सुटेबल फॉर दॅट एक्झाम्पल करू शकता आणि त्याचं कन्व्हर्जन करून आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहोत. दिस ऑल अबाउट द थेरी ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्वर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. डेरिव्हेटिव्हचा जो काही इन्वर्स आहे त्यासाठी त्या इन्व्हर्सचे जे काही बेस्ट एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत त्या सर्वांसाठी आपण हे थेट सब्स्टिट्यूशन फॉर्म्युलेज यूज करणार आहोत. त्यावर बेस्ड थेरी आपण बघितली आणि या थेरीवर बेस्ड एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये बघणार आहोत. थँक्यू.